जनते दृष्टि अतिशय आरोग्य दृष्टि अतिशय महत्वपूर्ण असा किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते इथे विवाद प्रमुख या नाथाने विलास पोतनीस काम करता है, आमदार आहेत। प्रकाशदादा सुर्वे हेही इथले स्थानिक आमदार आहेत। त्याचप्रमाणे आमच्या ज्या नगरसेविका आहेत गीता सिंगन, त्याचप्रमाणे आमच्या आरोग्य हेल्थच्या चेअरमन पण आलेले प्रवीणा मोरजकर। मला असं वाटतं की हे पहिल्यांदा मुंबईत एक चांगलं हेल्थ केअर सेंटर, याच्यामध्ये सर्व मुलांना आपण लहान मुलांना जे वॅक्सिन देतो ते सुद्धा इथूनच काम होईल। त्याचप्रमाणे इथे टी बीचे जे पेशंट किंवा लेप्रसीचे पेशंट इतर कुठलंही हे सगळं इथून होईल। आणि मी जर माहिती घेतल्यानंतर कळलं की आजूबाजूला नाही म्हटलं तरी 2 वर्षे 44,000 जर लोकसंख्या धरली तर जर त्याप्रमाणे धरलं तर किमान 80,000 लोकांना याचा फायदा होईल। एका लाखाच्या घरातल्या संख्येत प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून आमच्या सुजाता पाटेकर आहेत, एज्युकेशनच्या आमच्या संध्या दोषी आहेत, या सगळे लोक मिळून इथे काम करतात। आणि हे पहिलं इतकं सुंदर एकाच ठिकाणी हेल्थ सेंटर आहे। आमच्या महिला आघाडी म्हणून आमच्या ज्या महिला प्रमुख आहेत, सुजाता ताई आहे, शुभांगा शुभा शिंगाडेताई, हे सगळं इथे आहे। त्याची देखरेख, त्याला येणाऱ्या पेशंटला काही त्रास होत नाही ना। माझं वॉर्ड ऑफिसर जे आमच्या भाग्यश्री कापसे, त्यांचंही सहकार्य चांगलं मिळतंच आहे। डीएमसींचं शंकररावांचं पण चांगलं सहकार्य मिळतंच आहे। परंतु लोकांना इथपर्यंत आणणं हे आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते काम करणार आहे। आणि बाकी जे आता याबद्दल जी धडपड केली आहे ते प्रकाशदादा आणि सिंगन सांगितलं। आमच्या इथली स्थानिक नगरसेवक आमची गीताताई शिंगन यांच्या फंडातून गेले कित्येक वर्ष पडीक असं राहिलं होतं, त्याला एक योग्य चालना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि दिसत बघा, आपण बघा तरी सुंदर अशी वास्तू उभी करण्यात आलेली आहे। इथे 40-80 हजार दोन्ही वार्डामध्ये नागरिक राहतात, पण इथे त्यांना आरोग्यासाठी जर जायचं लागलं तर स्टेशनला जावं लागतं। आणि स्टेशनला यायला जायचं कमीत कमी नाही भाडं म्हटलं तरी 25-50 रुपये जातात। आणि मोठं कुठं जायचं असेल तर मग शताब्दीला जावं लागतं। लोकांना तात्पुरती लगेच इलाज मिळाला पाहिजे म्हणून हे आरोग्य सेंटर इथं खोलण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये दमा, टी बी, वेगवेगळ्या लसेस, मग ती पोलिओ लस असेल की लहान मुलांची लस असेल या आणखीन वेगवेगळ्या येणार लसी, आणि याच्यापुढे करोनाची लससुद्धा इथे दिली जाईल। त्याचप्रमाणे इथे टी बी पेशंट असतील, दम्याचे पेशंट असतील, डेंग्यूचे पेशंट असतील, असे वेगवेगळे आजार जे छोटे मोठे आजार आहेत जे लोकांना त्रासदायक ठरतात त्यांचा संपूर्ण इलाज इथे केला जाईल। इथे तसे डॉक्टरांच्या टीम बसणार आहेत। आणि आणखीन काही मदत लागली तर वेगवेगळ्या प्रकारे महापौर आमच्या बरोबर आहेत, आरोग्य समितीचे अध्यक्षसुद्धा मोरजकरताईसुद्धा आलेले आहेत, आमची एज्युकेशनचे चेअरमनसुद्धा आलेले, प्रभाग समितीच्या अध्यक्षसुद्धा आलेले आहेत। सर्वजण आम्ही सर्व आणि आमचे बाई पुतनीस आणि आरोग्य स्पेशल मी काम सातत्याने करतो, कारण मी शासनाच्या आरोग्याच्या कमिटीवर आहे। त्यामुळे वेगवेगळे ऑपरेशन कमीत कमी ह्या विभागामध्ये 6-5 हजार लोकांचे आपण ऑपरेशन्स करून दिलेले आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये, आणि त्वरित सुविधा मिळावी म्हणून ह्या आरोग्य सेंटर महापौरांच्या हस्ते उद्घाटित केले।